ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण कार्तिक मास अध्याय 12 श्रवण करणार आहोत। याआधी आपण एकूण 11 अध्याय श्रवण केलेले आहेत, ते देखील आपण चॅनलला भेट देऊन ते अध्याय श्रवण करू शकता। तर चला ऐकूया आजचा हा अध्याय 12। नारद म्हणतात, राजा, पुन्हा दैत्य आलेले पाहून इंद्रादिक सर्व देव भयाने थरथरा कापू लागले व त्यांनी विष्णूची स्तुती करण्यास आरंभ केला। देव म्हणतात, हे विष्णू, तुम्ही भक्तांच्या कार्यांकरिता मत्स्य, कुर्म इत्यादी रूपे धारण करून त्यांचे दुःखे नाहीसे करणारे, ब्रह्मदेवादिक जगाची उत्पत्ती स्थिती व नाश करणारे, शंख चक्र गदा व पद्म धारण करणारे असे आहा। तुम्हाला नमस्कार असो। लक्ष्मीचे पती, दैत्यांचा नाश करणारे, गडुरावर बसणारे, पीतांबर नेसणारे, यज्ञादी कर्मे पूर्ण करणारे, बलियज्ञ विध्वंसक, भक्तवत्सल, शरणागत रक्षक अशा तुम्हाला आम्ही नमस्कार करीतो। दैत्यांनी पिळलेल्या देवांच्या दुःखरूपे पर्वताला वज्राप्रमाणे भेद करणारे हे विष्णू, जलात शयन करणारे, शेषराज शय्येवर निजणारे, चंद्रसूर्य ज्यांचे दोन नेत्र अशा हे भगवंता, तुम्हाला वारंवार नमस्कार करीतो। नारद म्हणतात, राजा, हे संकटनाशक करणारे स्तोत्र जे म्हणतील त्यांना श्रीहरीच्या कृपेने कधीही संकटाची बाधा होणार नाही। याप्रमाणे देव, दैत्य, शत्रू भगवंताची स्तुती करीत आहेत, इतक्यात विष्णूंनी देवांचे संकट जाणिले। दैत्यारी विष्णू देवांचे दुःखाने खिन्नचित्त होऊन रागाने उठले व वेगाने गरुडावर बसून लक्ष्मीला भाषण करीत झाले। विष्णू म्हणाले, तुझा भाऊ जालंधर याने देवांचा नाश केला म्हणून त्यांनी साह्यार्थ मला बोलविले करिता त्वेरेने युद्धाला जातो। लक्ष्मी म्हणतात, देवा, मी तुमची प्रिय पत्नी, भक्तीने जर तुम्हाला प्रिय आहे तर युद्धात माझे भावाला मारणे कसे योग्य होईल? विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तो रुद्रांशापासून झालेला आहे व ब्रह्मदेवाचा त्याला वर आहे, करिता तुझ्या प्रीतिस्तव मी त्याला युद्धात मारणार नाही। नारद म्हणतात, विष्णू याप्रमाणे बोलून हातात शंख चक्र गदा खडग घेऊन गरुडावर बसून जेथे देव स्तुतीत करीत होते तेथे त्वेरेने सहाय्यास आले। तेव्हा गरुडाच्या भयंकर पंख्याच्या वाऱ्याने पीडित किती एक दैत्य आकाशात मेघाप्रमाणे भ्रमण पाहू लागले। गरुड पक्षाच्या वाऱ्याने योगाने दैत्यांची अशी दशा झालेली पाहून जलंधर रागाने डोळे वटारून विष्णूजवळ आला। तेव्हा त्याचे व विष्णूचे मोठे युद्ध झाले। सर्व आकाश त्या दोघांच्या बाणांनी भरून गेले। विष्णूंनी बाण मारून त्या दैत्याचे ध्वज, छत्र, धनुष्य व घोडे छेदून टाकले व त्यांचे छातीवर बाण मारले। तेव्हा दैत्याने त्वेरेने उडी मारून हातात गदा घेऊन ती गरुडाच्या डोक्यावर मारली व त्याला खाली पाडले। विष्णूने हसत हसत सहज लीलेने आपल्या खडगाने त्यांची गदा तोडली। इतक्यात त्याने विष्णूच्या हृदयावर बुक्की मारली। नंतर ते महाबली बाहुयुद्ध करीते झाले। दंड, बुक्क्या, गुडघे यांच्या प्रहारांच्या नादाने पृथ्वी दणानली। याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे युद्ध केल्यावर प्रतापी विष्णू मेघासारख्या गंभीर वाणीने त्या दैत्याला बोलले। विष्णू म्हणाले, दैत्येंद्र, तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालो। वर माग, न देण्यासारखे असेल ते सुद्धा देईन, तुझ्या मनात असेल ते माग। जलंधर म्हणतो, हे भाऊजी, तुम्ही संतुष्ट आहात तर एक वर मला द्या। माझी बहीण जी लक्ष्मी, तिला घेऊन सर्व सेवकांसह आजपासून तुम्ही माझे घरी वास्तव्य करा। नारद म्हणतात, राजा, ते विष्णू जलंधर वर देऊन देवगण लक्ष्मीसह जलंधराच्या नगरात जाऊन राहिले। तो महापराक्रमी जलंधर देवांच्या अधिकारास दैत्यास नेमून पुन्हा पृथ्वीवर येता झाला। तो सागरपुत्र जलंधर, देव, गंधर्व, सिद्ध यांपाशी जेवढी म्हणून रत्ने होती ती सर्व आपले स्वाधीन करून घेऊन राहिला। पाताळामध्ये निशुंभ नावाच्या पराक्रमी दैत्यास अधिकारी देव नेमून शेषाधिकांना पृथ्वीवर आणले। देव, गंधर्व, सिद्ध, सर्प, राक्षस, मनुष्य यांना आपल्या नगराच्या रहिवासी प्रजा करून तिन्ही लोकांचे राज्य करू लागला। याप्रमाणे जलंधराने सर्व देवाधिकांना आपले ताब्यात ठेवून तो प्रजेचे रक्षण पोटाच्या मुलांप्रमाणे मोठ्या धर्माने करू लागला। यामुळे त्याचे राज्यात रोगी, दरिद्री, कृश, दुःखी, अनाथ असा कोणीही दिसत नव्हता। याप्रमाणे तो जलंधर धर्माने राज्य करीत असता त्याचे ऐश्वर्य पहावे व लक्ष्मीपती भगवान यांचे दर्शन घ्यावे अशा हेतूने एकदा मी त्यांचे नगरास गेलो।
तर अशा प्रकारे हा आजचा आपण अध्याय 12 श्रवण केलेला आहे. उद्या याचा पुढला अध्याय अध्याय 13 आपण श्रवण करणार आहोत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तो अध्याय आपल्याला नोटिफिकेशनद्वारे लगेच मिळणार. अध्याय शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय श्री हरी विष्णू.